रेल्वे प्रवासी आणि माल वाहतूक दरवाढ पूर्णपणे रद्द करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अनेक ठिकाणी रेल्वे स्टेशन्समध्ये रेल रोको करून संपूर्ण भाडेवाढ रद्द करण्याची मागणी करत आहेत. ठाणे पनवेल हार्बर मार्गावर ऐरोली रेल्वे स्थानकात राष्ट्रवादी काँग्रेसनं आमदार संदीप नाईक आणि माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली रेल रोको केला. तर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापुरातही रेल्वे दरवाढीविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आंदोलन केलं. रेल्वे प्रशासनानं जरी 80 किलोमीटरची दरवाढ रद्द केली असली तरी मुंबई पुणे दैनंदिन प्रवास करणारे हजारो प्रवासी आहेत. यासाठी दरवाढ रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली. मात्र काँग्रेस राष्ट्रवादीच्या या नौटंकीमुळं रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. आंदोलन नेमकं जनतेच्या सोयीसाठी होतं की मतांवर डोळा ठेवून असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केलाय. जो काय भाव वाढलेला आहे अवास्तव भाव वाढलेला आहे आणि पूर्ण भाववाढ झालेली रद्द व्हावे. आज त्यांनी जी काय धातुरमातुर जे काय त्यांनी कमी केलेली आहे काँग्रेस पक्षाची मागणी आहे की 100% रद्द करायला पाहिजे. याच्यासाठी आमचा लढा आहे. हा जो सरकार आहे हा फेकू सरकार आहे. आता जनतेचा विश्वास यांच्या 25 दिवसामध्ये त्यांनी जनतेचा विश्वासघात केलेला आहे. आणि आता देश आणि राज्यातल्या अजून काही बातम्या थोडक्यात. छपरामध्ये राजधानी एक्सप्रेसला झालेल्या अपघातात 4 जण ठार तर 20 हून अधिक जखमी झालेत. दिल्लीहून दिब्रुगढला